हाय फ्रेंड्स, मी निलेश सदार पुन्हा एकदा तुमच्यासाठी आपल्या ई एम पी एस सी आणि ॲग्री एम पी एस सी लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहोत. तुम्हाला माहिती आहे की आपल्या जे काही इकॉनॉमिकचा आपण जे घटक घेतला, या घटकामध्ये जे आपण बघितलं की सगळ्यात महत्वाचा एक चॅप्टर घेतलं होतं ते म्हणजे उद्योग, आणि या उद्योगावर आपण जवळपास 6 व्हिडिओ बनवले होते. यामध्ये 5 व्हिडिओ आणि 1 व्हिडिओ आपण टाकला होता की ज्यावेळेस आयोगानं वेगवेगळ्या परीक्षामध्ये उद्योग या चॅप्टरवर कोणकोणते प्रश्न विचारला असा एक व्हिडिओ टाकला. आता सगळ्यात महत्वाचा आणि एमपीएससीचा हॉटेस्ट असा टॉपिक ज्यावर राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, ऍग्री एमपीएससी पूर्व परीक्षा आणि एसटीआय मेन्स वगैरे यांना जे जवळपास याच्यावर भर दिला जातो इकॉनॉमिक्सच्या चॅप्टरवर, आणि इकॉनॉमिक्स मधलं जे एमपीएससीचा आवडतं चॅप्टर आहे ते म्हणजे दारिद्र्य. या दारिद्र्य चॅप्टरवर आयोगानं आतापर्यंत वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत, राज्यसेवालाही फोकसिंग केलेले आहे त्यामध्ये, आणि कंबाईन ग्रुप बी ला सुद्धा फोकसिंग केलेला आहे. त्याच्यामुळे हा आजचा जो विषय आहे हा एकदम आपल्यासाठी हॉटेस्ट विषय आहे. याचे सुद्धा आपण जवळपास 4 किंवा 3 व्हिडिओ बनतील. कसं, आता तुम्ही म्हणसाल की हे चॅप्टर तर एकदम छोटे नाहीये. आपण जर तुमचा रंजन कोळंबे सरांचा जर बुक वापरला असेल तर त्याच्यात तुम्हाला 2-4 समित्या दिसतात, पण त्याच्या व्यतिरिक्तही समित्या आहेत जे की तुम्हाला देशलेच्या बुकमध्ये सापडतील, देशले सरांच्या बुकमध्ये सापडतील. पण त्याही पलीकडे जर गेले त्याच्याही या दोन्ही पुस्तकाच्याही बाहेर आयोगाने काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, जे म्हणजे रमेश सिंह यांचं एक बुक आहे या बुकमधूनही सुद्धा. म्हणून मी जे काही जे तुम्हाला व्हिडिओ देणार आहे इकॉनॉमिक्सचे आणि स्पेशल दारिद्र्याचं, तर हे सगळं 2-3 पुस्तकाचं तुम्हाला ज्या काही नोट्स असतील किंवा 2-3 पुस्तकाचे जे काही कलेक्शन असेल हे असेल मटेरियल. त्याच्यामुळं हे तुम्हाला जे पुस्तकात भेटत त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी अतिरिक्त मी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याच्यामुळं मी जर तुम्ही नवीन असाल तर सगळ्यात प्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आणि सर्वप्रथम मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो की तुम्ही खूप जबरदस्त असा फीडबॅक देत आहात. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा धन्यवाद म्हणतो. तर आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे आता आपण आता या व्हिडिओला थोडा गॅप होता कारण थोडा हेल्थचा इश्यू होता, तर आता आपण ते व्हिडिओ आपले कंटिन्यू ठेवू. तर सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आजचा दारिद्र्य. आता दारिद्र्य जे काय आपण गरिबी म्हणतो त्याला, आणि दारिद्र्य म्हटलं जाते पोव्हर्टी म्हणतात त्याला, हे आपल्या देशासमोरील नाही तर जगासमोरील एक संकट आहे, एक आव्हान आहे. आता हे आव्हान भारतात ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे सगळ्यात मोठं आपल्यासमोर आव्हान होतं ते म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. त्या 3 गोष्टी जे काही एक मोठं आव्हान होतं, आणि हीच गोष्ट आतापर्यंत सुद्धा आपल्याला त्याच्यावर ओव्हरकम करणं सध्या प्रॉब्लेमॅटिक होत आहे. कारण ज्या काही सरकारचं एक उद्दिष्ट आहे, तर हे उद्दिष्ट सरकारच्या अर्थव्यवस्था असेल तर याच्यामध्ये सुद्धा एक उद्दिष्ट ठेवलं जातं की बा हे दारिद्र्य कसं कमी करायचं, का करायचं हे दारिद्र्य कमी. कारण तुम्हाला माहिती आहे जर दारिद्र्य, आता बऱ्याच वेळा आयोगाने असेही प्रश्न विचारले की नुसतं डाटा आणि त्याची आकडेवारीच विचारली नाहीये, तर आयोगानं आकलात्मक क्वेश्चन सुद्धा विचारलं. त्याच्यामुळं आपण फक्त कमिट्या केल्या, त्या ज्या काही समित्या आहेत आणि त्याच्यातला डाटा केला म्हणजे दारिद्र्य चॅप्टर संपलं असं नाहीये. कारण आयोगाचा मागच्या 2 वर्षाचा ट्रेंड बघा, हा चेंज झालेला आहे. म्हणून तुम्हाला याच्या दारिद्र्याची पार्श्वभूमी, दारिद्र्याबद्दलचे जे काही न्यूजपेपरमध्ये काही गोष्टी येत असतील त्या वाचणं आणि माहिती असणं गरजेचं आहे. कारण आकलात्मक जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर तेव्हाच देतील ज्यावेळेस आपल्याला बॅकग्राऊंड माहिती असेल. आता दारिद्र्याच्या 2 डेफिनेशन आहेत, पारंपरिक डेफिनेशन आणि एक जी आलेली आता ही एक बहुआयामी दारिद्र्य म्हणून एक डेफिनेशन दिलेली आहे. आता पारंपरिक डेफिनेशन अशी सांगितली आहे की बा ज्या वेळेस मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा भागवण्याची त्याची जर क्षमता नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ दारिद्र्य, दॅट इज कॉल्ड ॲज अ पोव्हर्टी, दॅट इज कॉल्ड ॲज अ गरिबी असं आपण त्याला म्हणू शकतो. आता ही झाली कोणती व्याख्या, ही कोणती झाली, ही पारंपरिक व्याख्या झाली. मी काय सांगितलं, ही पारंपरिक व्याख्या झालेली आहे, म्हणजे अजूनही ही व्याख्या नाहीये. आता बहुआयामी दारिद्र्य अशी एक व्याख्या केलेली आहे. आता बहुआयामी दारिद्र्य व्याख्या सांगितलेली आहे की बा भौतिक व अभौतिक परिणामापासून वंचित राहणे. पहिली व्याख्या काय सांगितली मी, दारिद्र्य. याच्यात सांगितलं अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा जर आपल्याला भेटत नसतील त्याच्यापासून मानव जर वंचित राहत असत तर दॅट इज कॉल्ड ॲज अ दारिद्र्य. बट इट इज अ ट्रॅडिशनल डेफिनेशन ऑफ पोव्हर्टी.
पण आपल्याला काय बघायचं, बहु आणि दारिद्र्य. बहु आणि दारिद्र्य म्हणजे भौतिक आणि अभौतिक परिणामापासून मानव वंचित राहणे, भौतिक आणि अभौतिक परिणामापासून. आता भौतिक परिणामामध्ये त्यांना काय दिले, फक्त त्यामध्ये त्यांनी अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी तर दिल्याच आहे, पण सोबत अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य, वीज, इंधन, चांगल्या पाण्याची उपलब्धता नसणे, चांगले रोड नसते, ह्या सगळ्या भौतिक गोष्टीशी त्यांनी. आणि अभौतिक अभौतिक परिणाम म्हणजे तुमचा सामाजिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या एखादा. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये वेगवेगळे समाज आहे, कारण दारिद्र्याची व्याख्या फक्त ही आर्थिक घटकाशी जुळलेली नाही आहे, दारिद्र्याची व्याख्या ही सामाजिक घटकाशी जुळलेली आहे, दारिद्र्याची व्याख्या ही राजकीय घटकाशी सुद्धा जुळलेली आहे. तर मग आपण सामाजिक घटकामध्ये आपल्याला माहिती की देशामध्ये ज्या वेळेस दारिद्र्य येते, तर तुम्हाला त्यामध्ये आपल्या देशामध्ये आपल्याला वर्ण, जात, वंश, धर्म आणि तिथला स्थानिक भाषा आणि ते स्थानिक प्रदेश हे डिव्हाइड केले. आता तुम्ही जर बघसाल तर काही राज्य असेल की तिथल्या जी काही तिथल्या जाती असतील, तिथला जे स्थानिक तिथल्या निसर्गाने जे काही गिफ्ट दिला असेल त्याला गॉड गिफ्ट, असे काही वेगवेगळे राज्य आहे की तिथली भाषा वेगळी आहे, तिथली त्याची वंश वेगळा आहे, जात वेगळी आहे, आणि तो भाग एकदम बॅकवर्ड राहिलेला आहे. जसं आपण जर बघितलं छत्तीसगड, झारखंड हे राज्य बघा की या राज्यामध्ये दारिद्र्य अजून सुद्धा त्या प्रमाणात आहेत. पण इकडला जर आपण दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर सॉरी दक्षिण भारतामध्ये जर गेलो तर इकडे दारिद्र्याचं प्रमाण कमी दिसते. इकडे उत्तर भारतामध्ये सुद्धा दारिद्र्याची लोकसंख्या आहे पण प्रमाण कमी आहे. म्हणजे असे ओव्हरऑल जर दारिद्र्य बघितलं तर हा असा एक फक्त अर्थव्यवस्थेची संबंधित नाहीये, तर दारिद्र्य हा तुमचा तुमचा अर्थव्यवस्था तर आहेच, तुमची आर्थिक जे काही तुमचा आर्थिक घटक आहे त्याच्यासोबत तुमचा सामाजिक आणि राजकीय घटकाशी सुद्धा निगडित आहे. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये दारिद्र्यामध्ये काही संकल्पना बघायच्या आहेत. आता दारिद्र्य आहे तर दारिद्र्याची सगळ्यात जो 2019 एक राज्यसेवामध्ये प्रश्न विचारला गेला होता की दारिद्र्याच्या संकल्पना विचार, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य, याला म्हणतात ऍब्सोल्यूट पॉव्हर्टी रिलेटिव्ह पॉव्हर्टी. ऍब्सोल्यूट पॉव्हर्टी म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय. आता एक कन्सेप्ट जर माहित असेल तर आपल्याला उद्याच्यावर जर त्यांनी फिरून सुद्धा क्वेश्चन्स विचारला आपल्याला तर आपल्याला याचा आन्सर सांगता आला पाहिजे. ओके, आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, बघ, किमान आवश्यक गरजा भागवण्याची क्षमता नसते. किमान आवश्यक गरजा भागवण्याची क्षमता नसणे म्हणजे तुमचं निरपेक्ष दारिद्र्य होय. आता किमान कोणत्या गरजा सांगितल्या, किमान आवश्यक गरजा. आता किमान गरजा मी तुम्हाला काय सांगितलं होता, अन्न वस्त्र निवारा, म्हणजे ह्या गरजा भागवण्याची जर त्याची क्षमता नसल, त्या जे काही आपली सोसायटी आहे, सोसायटीमधील अशी काही संख्या असल, अशी काही एक समाज असेल की त्या समाजाची एवढी किमान गरजा भागवण्याची सुद्धा जर त्याची क्षमता नसल तर दॅट इज कॉल्ड एज ए निरपेक्ष दारिद्र्य, दॅट इज कॉल्ड एज ए ऍब्सोल्यूट पॉव्हर्टी. आलं लक्षात? आणि मग हेच दारिद्र्य आपल्या भारतामध्ये मोजल्या जाते सध्या. जर वन लाईनर क्वेश्चन आला की भारतामध्ये खालीपैकी कोणत्या प्रकारचं दारिद्र्य मोजल्या जाते, तर ते निरपेक्ष दारिद्र्य मोजल्या जाते. आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, यामध्ये एखादा निरपेक्ष घटक ठरवला जातो, निरपेक्ष घटक ठरवला जातो आणि त्या निरपेक्ष घटकानुसार त्या दारिद्र्याची एक लाईन ठरवतात. तुम्हाला पॉव्हर्टी लाईन किंवा दारिद्र्य रेषा, दारिद्र्य रेषा ही एक इमॅजिन लाईन आहे, एक काल्पनिक रेषा आहे, जी काल्पनिक रेषा आपल्याला काहीतरी एखादा निरपेक्ष घटक ठरवून आपल्याला तयार करावं लागते. तर 1962 मध्ये काय केलं होतं, आपण त्यासाठी एक निरपेक्ष घटक ठरवला होता आणि तो निरपेक्ष घटक म्हणजे कॅलरी. कारण माणसाला जर जीवन जगायचं असेल नॉर्मली, तर नॉर्मली जर माणसाला एका दिवसासाठी 2250 कॅलरीची, सामान्य व्यक्ती जर असेल तर त्याला 2250 कॅलरीची गरज असते, आणि ग्रामीण भागातील असेल तर त्याला 24 कॅलरीची गरज असते, शहरी भागातील असेल तर त्याला 21 कॅलरीची गरज असते. आलं का लक्षात? मग याने काय केलंय कि बा इथं कॅलरी आणि निकष ठुला कि बा ज्या ज्या व्यक्तीला जर ग्रामीण भागामध्ये 24 कॅलरी जर एवढ्या भेटल्या नाही त्याला एका दिवसाच्या, 24 कॅलरी जर भेटल्या नाही तर तो ज्याला भेटल्या नाही त्याला बिलो प्रायोरिटी लेवल, आणि ज्याला भेटत आहे त्याला अब प्रायोरिटी लेवल. आणि जर शहरी भागात जर आपण केलं, कारण ग्रामीण भागात कॅलरी आणि शहरी भागाच्या कॅलरीमध्ये डिफरन्स आहे, कारण ग्रामीण भागातले जे वर्क असते हा हार्ड वर्क असते. आलं का लक्षात? तर शहरी भागात सांगितलंय 21 कॅलरी, शहरी भागात किती सांगितलंय,
21 कैलरी हा निकष ठुला आहे. आता हा 1962 तशात हा निकष ठेवलेला आहे. पण या सोबतच काही काही समित्या अशा होत्या जसं सचिन तेंडुलकर सॉरी सुरेश तेंडुलकर समिती, या समितीनं इथं बा कॅलरी हा निकष वगळण्यात आला होता त्याच्या त्या समितीनुसार. आणि त्यांनी काय दर डोई प्रतिमा खर्च किती आहे याच्यावर त्याचा निकष ठरवला असता. म्हणजे दारिद्र्य एक निरपेक्ष जो घटक घ्यायचा आहे तर हा निरपेक्ष घटक इथं कॅलरी राहू शकतो किंवा तुमचा दर डोई प्रतिमा खर्च राहू शकतो, दर डोई प्रतिमा उत्पन्न राहू शकते. हा कॅलरीचे निकष नाहीये तर दर डोई प्रतिमा खर्च किंवा दर डोई प्रतिमा उत्पन्न हे निकष सुद्धा लागल्या जातात. म्हणजे कोणता तरी एक निकष ठेवायचा. आता सपोज आपण हा निकष ठेवलाय किंवा मग दर डोई प्रतिमा खर्च हा निकष ठेवलाय, मग ती एक दारिद्र्य रेषा तयार केली जाते. किंवा जर एवढे एवढे सपोज जर आपण आता निकष ठेवला 940 रुपये एवढा जर आपण ग्रामीण भागासाठी ठेवला आणि 713 रुपये असा निकष आपण शहरी भागासाठी जर ठेवला, तर मग ज्याला ज्या लोकांचं दर डोई ते खर्च करू शकतात 940 रुपये, तर ते जे खर्च करू शकतात तर ते आले अबो प्रायोरिटी लेवल, आणि जे खर्च नाही करू शकत तेवढे ते आले बिलो प्रायोरिटी लेवल. म्हणजे हा निकष महत्वाचा आहे. आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये त्यांनी ते सांगितलंय की एक निकष ठरवण्यात येतो. आता त्याच्यानंतर सांगितलंय सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय असते, लोकसंख्येतील श्रीमंत व गरीब यांची तुलना करून जे दारिद्र्याची एक रेषा ठरवली जाते ती म्हणजे तुमची सापेक्ष दारिद्र्य. याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिलेटिव्ह पॉवर्टी. आलं का लक्षात, रिलेटिव्ह पॉवर्टी. आता लोकसंख्या आहे, लोकसंख्येतील श्रीमंत आणि गरीब यांची तुलना करायची. म्हणजे आपली जी काही देशाची लोकसंख्या आहे याच्यात श्रीमंत व्यक्ती किती आहे तर आणि गरीब याचा एक मध्य काढायचा आहे आणि त्याच्यावरून एक लाईन ठरवायची आहे. ती झाली आहे तुमची कोणतं सापेक्ष दारिद्र्य. मग सापेक्ष दारिद्र्य फक्त श्रीमंत आणि गरीबी हीच राहील का, तर तुमचं उत्पन्नाची पातळी काय याच्यावरून सुद्धा ठरवलं जातं. तुमच्याकडे संपत्ती काय आहे, तुमचा राहणीमानाचा दर्जा काय आहे, तुम्ही उपभोग वस्तू खर्च काय आहे, ह्या गोष्टीवरून ती काय करतात सापेक्ष दारिद्र्य ठरवतात. आलं का लक्षात, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे लोकसंख्येतील श्रीमंत व गरीब यांची तुलना करून किंवा त्यांची संपत्ती असेल, जी काही लोकसंख्या असेल याच्यातली संपत्ती असेल, यांचं उत्पन्नाची पातळी असेल, यांचे उपभोग खर्च वस्तू असतील, म्हणजे किती ते खर्च करू शकतात, आणि आर्थिक निष्क्रियता. तर ही झाली तुमची कोणती सापेक्ष दारिद्र्य. म्हणजे ह्या झाल्या दोन काय तुमच्या संकल्पना. आपण दारिद्र्य पाहिलं, बहुआयामी दारिद्र्य पाहिलं, त्याचसोबत अमृत सेन यांनी सुद्धा एक डेफिनेशन केली आहे दारिद्र्याची. आता ही डेफिनेशन विचारली नाही हे पण विचारू शकतात, कारण मी सांगितलंय तुम्हाला आपण फक्त एक रंजन कोळंबे सरांच्या बुकवर जर अवलंबून राहिलो तर नवीन नवीन जे क्वेश्चन्स विचारत आहेत वेगवेगळ्या पुस्तकातून तर आपल्याला त्याचा आन्सर देता येणार नाही. आता जे काही अमृत सेन यांनी डेफिनेशन सांगितले दारिद्र्याची तर यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दारिद्र्य म्हणजे केवळ पैशाचा अभाव नव्हे, दारिद्र्य म्हणजे केवळ पैशाचा अभाव नव्हे. तर त्यांनी सांगितलंय दारिद्र्य म्हणजे फक्त तुमच्याकडे पैशाचा अभाव एवढंच नाहीये, तर त्यासोबत तुमचे जे काही अनार्थिक जे काही संभ ह्या असतील, अनार्थिक व्यवसाय असेल किंवा ते तुमचे कम्प्लीट न होणे तिथं. आलं का लक्षात, आणि ते तुमचे जे काही येतं तर ते तुमचे सामाजिक आणि राजकीयरित्या स्वातंत्र्याशी निगडीत येतं. तर त्यासोबत आता त्यांनी काय हे जे काही वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगितले आहेत याच्या सोबत ज्या काही महत्वाच्या आहेत त्या दारिद्र्य चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं त्यामध्ये वेगवेगळ्या समित्या. आता वेगवेगळ्या समित्या जर आपण रंजन कोळंबे सरांच्या बुकमध्ये जर बघितलं तर त्यांनी काय केलं, एक 1962 एक कार्यगट दिलाय, नंतर एक वायके अलग कार्यगट दिलाय, त्याच्यानंतर डी टी लकडवाला समिती दिली आहे, सुरेश तेंडुलकर समिती दिली आहे, रंगराजन समिती दिली आहे. ह्या 4 ते 5 समित्या दिलेल्या आहेत. आणि सोबत आता 2015 जो काही आपला नियोजन आयोग होता त्याची जागा कोणा घेतली, नीती आयोगानं. दारिद्र्याचं मूल्यमापन करणं हे काम नियोजन आयोगानं आतापर्यंत पाहत होतं. आता 2015 अरविंद पनगाडिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती का दारिद्र्याची डेफिनेशन करण्यासाठी, नवीन डेफिनेशन करण्यासाठी. आलं लक्षात, तर ती 2015 त्यांनी डिसाईड केलं होतं. तर ती एक कमिटी, त्यासोबत अजून सुद्धा कमिट्या आहेत. त्यासोबत काय आता ह्या तुम्हाला कमिट्या सांगितल्या पण याच्या बाहेरच्याही कमिट्या विचारलेल्या आहेत. मग त्या काय तुमचं रंजन कोळंबेचं सरांचं बुक तर वापरतात, त्यासोबत देशले सरांच्या बुकमध्ये सुद्धा काही कमिट्या दिलेल्या आहेत. त्याच्यासोबत रमेश सिंहचं एक बुक आहे, त्याच्यात सुद्धा काही कमिट्या दिल्या आहेत. या सगळ्या कमिट्याचा आपण
प्रत्येक आपले जे व्हिडिओ आता येतील या व्हिडिओ आपण डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. एक्सप्लेनेशन म्हणजे तुमचा दारिद्र्याचा क्वेश्चन केला नाही पाहिजे, आलं लक्षात. आता आता आपल्याला त्यासोबत बघायचं आहे आता दारिद्र्य मोजण्यासाठी असलेल्या समिती. आता हा एक कार्यगट 1962 ला मोजला होता. या कार्यगटाने काय सांगितलं होतं की बा एक कुटुंब पकडलं होतं त्यांनी आणि या कुटुंबामध्ये पाच व्यक्ती येतात असं त्यांनी कन्सिडर केलं. एक कुटुंब आहे त्याच्यात पाच व्यक्ती येतात असं कन्सिडर केलं आणि या पाच व्यक्तीचा किमान उपभोग खर्च त्यांनी काढला. काय केला, या पाच व्यक्तीचा किमान उपभोग खर्च काढला. तर ग्रामीण भागामध्ये त्यांनी सांगितलं की बा 100 रुपये प्रतिमाह जर एक कुटुंब खर्च करत असेल, 100 रुपये प्रतिमाह किंवा एका व्यक्तीला 20 रुपये दंड होईल जर असा खर्च करत असेल, तर ते झालं तुमचे ग्रामीण भागासाठी. आणि शहरी भागासाठी आम्ही ठरवलं होतं 125 रुपये, म्हणजे दंड किती येईल तुमचा, एक व्यक्ती किती खर्च करू, उपभोग खर्च 25 रुपये. हे सांगितलं होतं कोणता कार्यगट, 1962 चा. यांनी सांगितलं होतं की बा एक असं यांनी मी सांगितलं तुम्हाला की बा ज्या वेळेस काही दारिद्र्याचा, कारण आपल्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये आपण निरपेक्ष दारिद्र्य मोजतो आणि निरपेक्ष दारिद्र्यमध्ये मी तो तुम्हाला कॅलरी मूल्य सांगितलं होतं, आलं का लक्षात. पण या कॅलरी मूल्यासोबतच तुम्हाला सांगितलं होतं की दरडोई उत्पन्न तुमचं किती किंवा दरडोई तुमचा खर्च किती होतो किंवा प्रतिमाह तुमचा खर्च किती होतो याच्यावर सुद्धा हे निरपेक्ष घटक अवलंबून आहे. त्याच्यानंतर वायक्या आलोक कार्यगट आला होता. या कार्यगटाची स्थापना झाली होती 1977 ला आणि याने अहवाल दिला होता 1979 ला. हे सुद्धा विचारलेले आहेत म्हणजे जी तुमची रंगराजन समिती आहे किंवा सुरेश तेंडुलकर समिती आहेत, तर याच्यावर क्वेश्चन त्यांनी असं विचारलंय आयोग म्हणजे स्थापना केव्हा झाली, त्यावेळेस त्यांनी त्याचा अहवाल केव्हा दिला, हे वन लाईनर क्वेश्चन्स मध्ये किंवा जे काही स्टेटमेंट दिले ते याच्यात विचारलंय. तर वायक्या आलोक गटाची स्थापना झाली 19 जुलै 1977 मध्ये झाली आणि हा अहवाल दिलाय 1979. आता यांनी काय सांगितलं, वायक्या अलग गट आहे. आता या गटाने काय सांगितलं, आता हे सगळं प्लॅनिंग कमिशननं याच्यावर काम को म्हणजे हे कोण केलं, हे सगळं प्लॅनिंग कमिशननं केलेलं आहे. सगळ्या प्लॅनिंग कमिशननं काय केलंय, या दारिद्र्य मोजण्यासाठी हे वेगवेगळ्या आयोग समित्या वगैरे नेमल्या आहेत. आता दारिद्र्य मोजण्यासाठी जे वायक्या अलग गट होता याने दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी संकल्पना वापरली. इथं काय वापरलं होतं की बा किमान उपभोग खर्च, हे लक्षात ठेवा. इथं काय जो कार्यगट आला होता यानं काय केलं होतं, किमान उपभोग खर्च. इथं काय म्हणत आहे, दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी ही संकल्पना यांनी घेतली लक्षात. म्हणजे आपण काय मोजत आहोत की निरपेक्ष दारिद्र्य, ह्या ज्या संकल्पना पाहिल्या याच्यातला आपण निरपेक्ष दारिद्र्य, या निरपेक्ष दारिद्र्यामध्ये यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी ही संकल्पना घेतली. तसंच यांनी पोव्हर्टी लाईन बास्केट ही एक संकल्पना टाकली, पोव्हर्टी लाईन बास्केट ही संकल्पना टाकली. आता पोव्हर्टी लाईन बास्केट संकल्पना तारीख आणि इथं यांनी पहिली जे मी सांगितलंय की यांनी कॅलरी हा निकष घेतला होता. मग यांनी कॅलरी निकष कोणता घेतला, त्यांनी कॅलरी निकष हाच घेतला होता जे मी पहिलं तुम्हाला इथं सांगितलं का, की बा ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीज. म्हणजे जर ज्याला 2100 कॅलरी भेटत आहे इथं किंवा ज्याला 2100 कॅलरी भेटत नाही तो आला बिलो प्रायोरिटी लेवल आणि ज्याला ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी भेटत नाही तर तो बिलो प्रायोरिटी लेवल. ही झाली इथं कॅलरीची संकल्पना. मग याने पोव्हर्टी लाईन बास्केट ही संकल्पना सुद्धा वायके अलग कार्यगट यांची आहे. नंतर राष्ट्रीय दारिद्र्य रेषा सर्व राज्यांसाठी एकच, हे एक महत्वाचं आहे की बा वायके अलग गटाने सांगितलं की बा राष्ट्रीय दारिद्र्य रेषा एका म्हणजे जी काही सध्या राष्ट्राची दारिद्र्य रेषा काढली जाईल, जसं आपण तुम्हाला माहिती आहे जी काही रंगराजन समिती आहे यांच्यानुसार त्यांनी आपल्या देशाचे जे दारिद्र्य सांगितले ते 29.something सांगितले. तर मग हे जे दारिद्र्य आहे, तर मग हे जे यांनी काय सांगितलं हे राष्ट्राचं जे एक दारिद्र्य आहे की राष्ट्रीय दारिद्र्यरेषा ही सर्व राज्यासाठी एक राहील, आलं का लक्षात. हे एक एक लाईन याची महत्वाची आहे. हे जे काही कमिटी आहे त्यांचे जे काही स्टेटमेंट आहे ते एक एक महत्वाचं आहे, कारण की हे एक झमला विचारणार आहे. ते ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी विचारलं आहे आणि अजूनही विचारलं शकतो. त्यांना सांगितलं बा राष्ट्रीय दारिद्र्य रेषा ही सर्व राज्यांसाठी काय राहील, एकच राहील. आणि त्यांनी दरडोई प्रतिमा खर्च ही संकल्पना सुद्धा दिली. दरडोई प्रतिमाह म्हणजे दरडोई प्रति महिना म्हणजे प्रति महिना खर्च किती होते ही संकल्पना सुद्धा यांना दिलेली आहे. आणि मग त्यांना 1973-74 मध्ये त्यांनी ग्रामीण भागामध्ये त्यांना 54.4% आणि शहर भागामध्ये त्यांनी दरडोई प्रतिमा खर्च हा किती, तर ह्या शहरी भागासाठी त्यांनी सांगितलं होता 49, आलं लक्षात.
म्हणजे टोटल त्यांना मग 54.9% असं काय झालं होतं दारिद्र्य आढळलं होतं. आलं लक्षात. आता या समितीच्या हे ज्या काही समित्या आहेत याच्या सोबत अजून ज्या समित्या आहेत त्याच्या सगळ्यात महत्वाच्या समित्या आहेत सुरेश तेंडुलकर समिती आणि तुमची दुसरी जी समिती सांगितली श्रीरंगराजन समिती. आता बाकीच्या लकडवाला वगैरे समित्या आहेत बी के दांडेकर रथ समिती आहे बी के मिन्हान समिती आहे गौरव आणि दत्त समिती आहे सोबतच तुमची अजून त्यामध्ये जर तुम्ही बघसाल तर मॉन्केटसिंह आहुलिया समिती आहे ती सुद्धा एक समिती आहे सोबत तुम्हाला नरेंद्र जाधव एक समिती आहे काकवानी समिती आहे ह्या ज्या काही वेगवेगळ्या समित्या आहेत या समित्यांना जे जे काही आपले ज्या काही संकल्पना दिलेल्या आहेत तर त्या आपल्याला बघणं पण त्याच्यातल्या महत्वाच्या ज्या दोन तुमच्या कमिट्या आहेत ज्या समित्या आहेत त्याच्यावर वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न फिरून विचारला त्याचा ते म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती आणि तुमची श्रीरंगराजन समिती. पण आपल्याला या सगळ्या समित्या बघायच्या आहेत त्यासोबत दारिद्र्याचे काही इंडेक्स वगैरे असतील तर आपल्याला ते इंडेक्स सुद्धा बघायचे आहेत. म्हणजे एकंदरीत आपण याचे दोन ते तीन व्हिडिओ तीन ते चार व्हिडिओ बनतील कारण तीन व्हिडिओ जर याच्यावर झाले तर एक व्हिडिओ असा राहील की बा वेगवेगळे प्रश्न आयोगानं फक्त राज्यसेवेलाच नाही तर कंबाईन ग्रुप बी ला कंबाईन ग्रुप सी ला आयग्री एमपीएससी पूर्वपरीक्षेला एसटीएमएसला कोणकोणत्या याच्यावर दारिद्र्यावर प्रश्न विचारले होते हे सगळं आपण इथं एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यामुळं जर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्सला ऑन करा कारण मी दुसरा जो व्हिडिओ टाकेल तर त्याचं तो तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तिथं साईडला एक सबस्क्राईबर बटन आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि नक्कीच लाईक सुद्धा करा व्हिडिओला कारण या असे असे नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील. त्यानंतर जे काही आपल्याला चॅप्टर हे पूर्ण टोटली वेगवेगळ्या याच्यातून कव्हर करायचे त्यासाठी जे काही आपले नवीन नवीन व्हिडिओ येतील तर बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा. स्टे होम आणि सेफ होम.